बघा, एक वस्तू एने बीला 50% तोट्यानं विकली सर, बीने सीला तीच वस्तू 10% तोट्यानं विकली सर, सीने डीला तीच वस्तू 25% तोट्यानं विकली सर। जर डीने सीला त्या वस्तूचे 1890 रुपये दिले तर त्या वस्तूची मूळची किंमत किती असेल सर? प्रश्न सविस्तर आम्हाला समजेल अशा भाषेत समजून सांगा। प्रश्नामध्ये त्या वस्तूची मूळची किंमत किती असा प्रश्न केला। लेकरांनो, प्रश्न विचारणारे कधी कधी तुम्ही गोंधळात पडाव म्हणून काही शब्दप्रयोग चुकीचे मांडतात। प्रश्नामध्ये वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत आम्हाला विचारली, खरेदी किंमत आम्हाला विचारली। लक्ष द्या, व्यवहार करते चौघ जण, त्यांची नावं इथं मांडा। बघा, वस्तू एने बीला 50% तोट्यानं विकली, हा व्यवहार 50% तोट्याचा। बघा, बीने सीला ती वस्तू 10% तोट्यानं विकली सर, हा व्यवहार 10% तोट्याचा। बघा, सीने डीला ती वस्तू 25% तोट्यानं विकली, हा व्यवहार 25% तोट्याचा। गणित म्हणते जर डीने सीला 1890 रुपये दिले, या डीनं या सीला किती रुपये दिले हो? 1890। बघा, 1890 रुपये दिले तर त्या वस्तूची मूळची किंमत किती, अर्थात खरेदी किंमत किती? बघा, 1890 रुपये या डीनं सीला दिले, या डीसाठी 1890 रुपये ही खरेदी किंमत तर सीसाठी 1890 रुपये ही विक्री किंमत। प्रस्तुत गणिताच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठीचं एक साधं आणि सोपं सूत्र, वस्तूची खरेदी किंमत जर तुम्हाला गवसवायची, शोधायची, सापडवायची तर सूत्र अगदी साधी आणि सोपी असतात, ती पाठ करा। विक्री किंमत गुणिला 100 भागिला 100 वजा, व्यवहारामध्ये इथं शेकडा तोटा दर्शवला म्हणून वजा चिन्ह समोर शेकडा तोटा। ओके, या सूत्रामध्ये आता हे 1890 का मांडायचे? तर आता आपण सीची खरेदी किंमत काढण्यासाठी, सीनं 1890 रुपयात डीला ती वस्तू विकली, ही 1890 रुपये खरेदी किंमत डीची झाली। आता सीची खरेदी किंमत काढायची, नंतर बीची काढायची, नंतर एची काढायची। प्रश्नामध्ये वस्तूची खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत विचारली, 1890 रुपये ही डीची खरेदी किंमत, मग आता सीची खरेदी किंमत काढायची सर। सीनं ती वस्तू बीकडून किती रुपयामध्ये खरेदी केली? त्यासाठी 1890 ही सीची विक्री किंमत आहे। तिनं ती वस्तू 1890 रुपयात डीला विकली, मग सीसाठी ही विक्री किंमत आहे। आता सीची खरेदी किंमत काढण्यासाठी सूत्रामध्ये 1890 रुपये विक्री किमतीच्या जागी मांडले सर। याला सूत्र सांगते त्याप्रमाणे 100 गुणिला छेदस्थानी 100 वजा त्यांचा हा सी आणि डीचा व्यवहार 25% तोट्यानुसार ठरला, मग इथं शेकडा 25 वजा। ही पदं अशीच घ्या किंवा ह्यांचा गुणाकार इथंच करा। छेदस्थानी ही वजाबाकी 1,89,000 अंशस्थानी छेदस्थानी वजाबाकी 75, हा भाग लेकरांनो 2,520 न जातो। 2,520 याचा अर्थ सीन या बी कडून ती वस्तू 2,520 रुपयांमध्ये खरेदी केली होती। ओके, आता लक्षात घ्या, आता आपल्याला बीची खरेदी किंमत काढायची। मित्रांनो, बीनं 2,520 रुपयात ती वस्तू सीला 10% तोट्याप्रमाणे विकली, मग आता बीची खरेदी किंमत काढायची। म्हणजे ही बीची विक्री किंमत सूत्रामध्ये 2,520, तुमच्या गणित लक्षात यालं ना, छेदस्थानी 100 वजा बी आणि सीचा हा व्यवहार 10% तोट्यान्वय ठरला म्हणून वजा शेकडा तोटा 10। ओके, अंशस्थानी असलेली ही पद किंवा त्यांचा गुणाकार इथं लगेच, छेदस्थानी ही वजाबाकी 90, शून्याला शून्य गायब आणि हा भाग 2,800 न जातो। 2,800 रुपये अर्थात 2,800 रुपयामध्ये ती वस्तू या बीनं ए कडून खरेदी केली। ओके, लक्ष द्या, आता आपल्याला एची खरेदी किंमत काढायची। इथं आम्ही असं म्हणू शकतो की येनं 2,800 रुपयात
50% तोट्यानुसार ती वस्तू बीला विकली. मग आता येणं, ती वस्तू किती रुपयामध्ये खरेदी केली होती हो? 2800 रुपये ही ए साठी विक्री किंमत तर बी साठी खरेदी किंमत आहे, हे इथं लक्षात घ्या, पडताळून पहा. याची खरेदी किंमत काढायची सर, मग इथं परत ए साठी 2800 रुपये म्हणजे विक्री किंमत आहे. सूत्रामध्ये सूत्र सांगते त्याप्रमाणे 2800 × 100 ए आणि बीचा व्यवहार 50%नुसार ठरला म्हणून 100 वजा हे 50% तोटा. ओके, अंशामधील ही पद किंवा त्यांचा गुणाकार इथंच, छेदस्थानी ही वजाबाकी 50, इथं शून्याला शून्य गेलं आणि हा भाग 5600 जातो. 5600 अर्थात 5600 रुपयात येनं ती वस्तू खरेदी केली होती. प्रश्नामध्ये त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत विचारली, येनं खरेदी केलेली किंमत 5600. मित्रांनो, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे.